आज आपण कॉम्बिनेशन सेटचे पार्ट्स आपण पाहणार आहोत. यामध्ये या कॉम्बिनेशन सेटचा पहिला पार्ट जो आहे तो स्क्वेअर हेड. या स्क्वेअर हेडच्या सहाय्याने 90° आपण या ठिकाणी कोन मोजू शकतो किंवा रेषा आखू शकतो. तसंच 45° या पार्टच्या सहाय्याने या भागाच्या सहाय्याने आपण या ठिकाणी रेषा मार्क करू शकतो किंवा मोजू शकतो. तसंच या स्क्वेअर हेडवरती स्पिरिट लेवल दिलेले असते. या स्पिरिट लेवलच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी लेवलिंग तपासू शकतो. दुसरा जो पार्ट आहे हा प्रोटेक्टर हेड. या प्रोटेक्टर हेडच्या सहाय्याने आपण कोन मोजू शकतो किंवा त्या ठिकाणी कोनामध्ये रेषा मार्क करू शकतो. यावरती ही डिस्क असते. यावरती वेगवेगळ्या कोनामध्ये त्या ठिकाणी रेषा आखलेल्या असतात, म्हणजे मापं दिलेली असतात. आता तिसरा पार्ट जो आहे तो सेंटर हेड. या सेंटर हेडच्या सहाय्याने राऊंड बारचे सेंटर आपण या ठिकाणी काढू शकतो. आता हे सर्व जे पार्ट्स असतात ते या रूलवरती म्हणजेच पट्टीवरती फिट केलेले असतात आणि त्यावरती मोजमापनाच्या खुणा अंकित केलेल्या असतात. अशा प्रकारे या कॉम्बिनेशन सेटचा उपयोग आपण कोन मोजण्यासाठी करत असतो आणि याचा उपयोग आपण फिटर वर्कशॉपमध्ये मोठ्या प्रमाणात करत असतो. तुम्हाला हे माझे लेक्चर आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.